रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कार बिघडते म्हणून तिकडे राहणारा माणूस दीपा आणि कार्तिक यांना त्यांच्या घरी राहायला सांगतो आणि तो मॅकॅनिकला शोधायला जातो. तर आयशा श्वेताला फोन करते आणि कार्तिक आला का असं विचारते. दीपा तिथे आहे असं श्वेता मुद्दाम म्हणते. दीपाचं नाव उगाच घेऊ नको असं आयशा श्वेताला म्हणते. कार्तिकी आणि दीपिकाला भूक लागते म्हणून दीपा चुलीवर जेवण बनवायला घेते. तेवढ्यात तिला खूप खोकला येतो. कार्तिक लगेचच तिच्या जवळ जातो आणि तिला पाणी देतो आणि तेव्हा दीपाला हातावर चटका लागतो. कार्तिक तिचा हात हातात घेऊन चटका लागेल तिथे खूप मारतो आणि घरात रॉकेल बघायला जातो. रॉकेलचा डब्बा खोलताना सगळं रॉकेल कार्तिकच्या अंगावर पडतं. नंतर जेवायला बसल्यावर कार्तिक लुंगी घालून येतो. त्याला बघून तिघीही हसतात. कार्तिकीला भाकरी हवी असते. कार्तिक त्याच्या ताटातील भाकरी तिला देतो आणि भरवतो. हे बघून दीपा दोघांकडे बघत राहते. त्यानंतर कार्तिकी आणि दीपिका शेकोटी करायला सांगतात. शेकोटी केल्यानंतर दीपा ध्रुव ताऱ्याची गोष्ट सांगते. गोष्टीप्रमाणे आपण पण आपल्या माणसांवर विश्वास ठेवला पाहिजे असं दीपा म्हणते. कार्तिक बघत राहतो. दीपिका आणि कार्तिकी झोपतात. तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की तू कार्तिकीचे वडील म्हणून माझं का नाव लावलं असं कार्तिक विचारतो. तर आयशा टेन्शन मध्ये येते. कार्तिक मला चीट नाही ना करणार असं तिच्या आईला म्हणते. सकाळी दीपिकाला खूप ताप आलेला असतो. एका दिवसाची पिकनिक म्हणून डॉक्टर किट नाही आणलं असं कार्तिक म्हणतो आणि तो सायकल वरून बाहेर जातो. दीपा पाण्याची घडी करून दीपिकाला लावते. आता कार्तिक काय करणार हे पुढच्या भागात कळेल. तर पाहायला विसरू नका रंग माझा वेगळा फक्त स्टार प्रवाहावर.